गोरक्षनाथांच्या साक्षीने एक वाक्य जरूर सांगेल, डिझेल पेट्रोल 150 रुपये लिटर झालं तरी चालेल, पण देशाच्या सीमा सुरक्षित राहिल्या पाहिजेत. एक कुटुंब प्रमुख चुकला तर त्या राष्ट्राला, त्या कुटुंबाला त्याचे अनेक पिढ्या परिणाम भोगावे लागतात, आणि एक राष्ट्रपुरुष चुकला तर त्या राष्ट्राला अनंत काळापर्यंत त्याचे परिणाम भोगावे लागतात. हा देश सुरक्षित आहे कारण या देशाच्या सीमेवरती आमचे नवतरुण, आपले भारतमातेचे सुपुत्र डोळ्यामध्ये तेल घालून भारतमातेची सेवा करत आहे. देशाचं नेतृत्व कणखर पाहिजे, निडर पाहिजे, भक्कम पाहिजे. तर ताकी जितार हे अपना हिंदोस्ता, सुंदर असा नर्दे देवाने तुमच्या माझ्या दिला, त्यांत्या त्यात भारतात दिला. भरतखंडे नर्देह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. जगाच्या पाठीवरती असा एकमेव देश आहे त्याला माता म्हणतात, भारत. तुम्ही कधी असं कधी ऐकलं का अमेरिका माता, जापान चुलता? अजिबात नाही. भारत, भारतासारखा देश नाही, पंढरपुरासारखं राज्य नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पंढरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबारांसारखे संत नाही, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौसल्यासारखी माय नाही, रामासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सुन नाही, उर्मिलीसारखी जाऊ नाही, सत्कृती मांडवीसारखी देराने देशाने नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, विभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्हे आहेत का लबाड नाही, कावळे आहेत का धृत नाही, काजळे आहेत का काळ नाही, लोणे आहेत का मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखं दुसरं कोणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराज नंतर पुन्हा राजा झाला नाही. सुंदर असं